ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आता आश्रमात मिळालेल्या पुराव्याचा कोर्टात जबरदस्त धमाका करत खुनाच्या दिवशी साक्षी आश्रमातच होती व तो खून तिनेच केला आहे असा सत्याचा खुलासा करत आश्रम देखील परत मिळवणार आहे व त्याचबरोबर साक्षी आता त्या खुनाच्या केसमध्ये जबरदस्त अडकणार आहे अर्जुन आता त्याच दोन पुराव्यांच्या आधारावरती आश्रम कसं वाचवणार व त्याचबरोबर अर्जुन साक्षीला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून देण्यासाठी कसं उघडणार कोर्टात पुराव्यांचा धमाका कसा करणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण पाहिलं होतं की सायली अर्जुन चैतन्य तिघेही आश्रमात गेलेले असतात व तिथे आता आश्रमात पुराव्यांची शोधाशोध चालू असते अर्जुने तिथे आता सायलीला हॅन्ड है दिलेले असतात व तिला सांगितलेलं असतं की तुम्ही कोणत्याही वस्तूला असा स्पर्श करू नका त्याच्यावरचे जे मार्क आहेत जे फिंगरप्रिंट आहेत ते पुसले जातील व तिथे तुमचे फिंगरप्रिंट उमरतील त्यामुळे सर्व काही सावधगिरीनेच तर तिथे जाता सायली मधुबाच्या जो पत्नीचा फोटो असतो त्याच्याशी बोलत असते सायली खूपच हळवी झालेली असते तिच्या मनात अजूनही आश्रम जात की काय अशी भीती असते अर्जुन तिथे आता सायलीला म्हणतो की मिसेस सायली अहो आपल्याला खूप कमी वेळ आहे असं तुम्ही सतत बजावून सांगत होतात ना आणि आता तुम्ही हे काय करत आहात आपल्याला पुरावे शोधायचे आहेत चला पुरावे शोधा आणि ते हँडग्लोब्स घाला असं कोणत्याही वस्तूला तेही इथे खून घडलेल्या ठिकाणी हात लावू नका मी सांगितलं होतं ना तुम्हाला तर सायली आता तिथे मधुबाऊनच्या पत्नीचा फोटो पुन्हा ठेवून देते व त्याच नंतर हँड घालून ती चैतन्य अर्जुनसोबत पुरावे शोधायला लागते तर अर्जुन ते चैतन्य सायली हे तिघेही आता तिथे एव्हिडन्स शोधत असतात व त्यांना ज्याच्या कशावरती आता थोडाफार संशय येईल अशा प्रत्येक वस्तू त्या एव्हिडन्स बॉक्समध्ये टाकत असतात तर सगळं आश्रमात आता जिथे खून घडला होता ती जागा अर्जुन सायली तिघेही आता पिंजून काढत असतात ज्यावेळी सायली तिथे आता पुरावा शोधण्याचा प्रयत्न करत असते इतक्यातच सायलीला एक खाच दिसते व त्याच्या खाचेमध्ये काहीतरी अडकल्याचं दिसतं सायली अर्जुनला हाक मारते व सांगते की अर्जुन सर इथे काहीतरी अडकलं आहे नंतर अर्जुन व चैतन्य दोघेही आता त्या खाचेतून जे लेबल असतं ते बाहेर काढतात तर तिथे आता त्याच्यावरती प्रीती ब्युटी असं लिहिले गेलेले असतं तर अर्जुनला त्याचा अंदाज येत नसतो इतक्यातच तिथे आता चैतन्याच्या डोक्यात प्रकाश पडतो व चैतन्याच्या लक्षात येतं की इतके महागडे कपडे तर आश्रमात कोणी घालूच शकणार नाही आणि चैतन्य कित्येक दिवस हा साक्षी सोबत राहत असतो तिच्यासोबत शॉपिंगला सुद्धा तो गेलेला असतो त्याचमुळे चैतन्याच्या लक्षात येतं व तो अर्जुनच्या समोर खुलासा करतो की अर्जुन हे साक्षीच आहे अर्जुन तिथे विचारतो की परंतु कसं शक्य आहे तेव्हा चैतन्य सांगतो की अरे हा प्रीती ब्युटिक खूप महागडा ब्रँड आहे आणि इथे कपडे डिझाईन केले जातात म्हणजे आपल्याला हवे तसे आउटफिट्स दिले जातात मला असंच वाटतं की या आश्रमात एवढा महागडा ब्रँडचे कपडे तरी कोणी वापरणार नाही मग इथे साक्षी चाली होती कारण साक्षीसोबत मी गेले कित्येक दिवस राहिलेलो आहे त्याचबरोबर तिच्यासोबत शॉपिंग देखील केलेलं आहे आणि प्रीती ब्युटूकमध्ये मी तिला एक दोन वेळा स्वतः सोडलं होतं तेव्हाच आता चैतन्याला अर्जुन म्हणतो की ग्रेट चैतन्य तू साक्षीसोबत राहिला ना त्याचा फायदा ते आता आपल्याला झाला आहे आणि मिसेस सायली तुम्ही पुराव्याकडे लक्ष दिलं म्हणून बरं झालं तेव्हा तिथे आता सायली विचारते की सर या एका पुराव्याच्या आधारावरती आपल्याला आश्रम परत मिळू शकतं तेव्हा अर्जुन सांगतो की मिसेस सायली अहो हा खूप महत्वाचा पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावर साक्षी आश्रमातच होती हे आपण आता सिद्ध करू शकतो तर तिथेच आता सायली अर्जुन चैतन्य या तिघांनाही एक महत्वाचा पुरावा हाती लागलेला असतो व अर्जुन चैतन्य सायली या तिघांचीही आता पुरावे शोधण्याची वेळ संपलेली असते इन्स्पेक्टर तिथे आता आश्रम बंद करण्यासाठी आलेले असतात तर तीन वाजेपर्यंत अर्जुनला पुरावा शोधण्यासाठी वेळ मिळालेला असतो व अर्जुला पुरावे देखील मिळालेलेच असतो तर त्याचनंतर सायली अर्जुन चैतन्य तिघेही आता आपली कामगिरी फत्ते करून घरी निघालेली असतात तर अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की मिसेस सायली आता काही वेळानंतर ही कोर्ट केसला सुरुवात होणारच आहे त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट इथे सांगतो आहे आपण घरी जात आहोत घरी हत्यासोबत प्रिया देखील तिथेच असणार आहे त्यामुळे या पुराव्याबद्दल काहीच बोलू नका मला माहिती आहे की ममा पूर्णाची दोघीही आपल्याला विचारतील की आश्रमात नक्की काय झालं त्यांना आपण हेच सांगायचं आहे की आपल्याला कोणताही पुरावा मिळालेला नाहीये तर तिथे सायली तिथे आजूबा विचारते की परंतु असं का सर प्रियापासून लपवणं ठीक आहे आई आणि पूर्णाजींपासून का तेव्हा तिथे आता अर्जुन सांगतो की मिसेस सायली प्रिया किती शातीर आहे माहिती आहे ना ती आपल्यावरती लक्ष ठेवूनच असेल जर आपण एकमेकांशी बोलत असताना जर तिने काही ऐकलं तर मग मात्र तो पुरावा नष्ट करण्याच्या ती मार्गावरती राहील आणि मला ते अजिबात खडायला नको आहे आपल्याला फक्त कोर्टात तो पुरावा सादर करापर्यंतच काळजी घ्यावी लागणार आहे सायली अर्जुन चैत्यन तिघे आता घरी परतलेले असतात कल पर तेव्हा कल्पना आता सायलीला विचारते की सायली काय झालं आश्रमामध्ये तुम्हाला काही पुरावा मिळाला का तर तिघे आता चेहरा पडतात तेव्हा आता पूर्णाची विचारते की काय झालं अर्जुन म्हणजे तुम तुम्हाला पुरावा मिळालेला नाही आहे का तेव्हा अर्जुन सांगतो की नाही पूर्णाची आम्हाला एकही पुरावा तिथे भेटलाच नाहीये तेव्हा तिथे आता प्रिया खूपच खुश होते आणि म्हणते की बरं झालं देवा आता इथे मला वाचवलं कारण साक्षीला जर काही झालं असतं साक्षीच्या विरोधात पुरावा मिळाला असतं व ती साक्षी जेलमध्ये गेली असते ना तर त्या मैपतने माझा गळा आवडला असता परंतु वेळीच अर्जुनला पुरावा न मिळाल्याने साक्षीही सुटली आणि त्याच तिच्यासोबत मी देखील परंतु अर्जुन चैतन्य सायली या तिघांनीही त्यांना काफील ठेवलेलं असतं अर्जुनचा आता कावा असतो कारण कोर्टात डायरेक्ट पुराव्यांचा अर्जुन धमाका करणार असतो तर त्याचनंतर कोर्ट केसला सुरुवात झालेली असते तर तिथे आता सर्वच जण जमलेले असतात सायलीने मधुभाऊना आता के कोर्ट केस सुरू होण्याच्याच आधी सूचना दिलेल्या असतात की मधुभाऊ तुम्ही अजिबात काळजी करू नका अर्जुन सर सर्व काही सांभाळून घेतील त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा आणि साक्षीच्या पापांचा घडा भरला आहे तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा नक्कीच मिळेल तेव्हा तिथे ते आता मधुभाऊ म्हणतात की साऊ माझी तर आता आशा संपली आहे तेव्हा तिथे आता कुसुमताई म्हणते की मधुभाऊ प्लीज असं काहीच बोलू नका ना आमच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात आणि तुम्हाला काही चालत तर आम्ही मुलांनी कोणाकडे बघायचं प्लीज असं काहीतरी बोलू नका तेव्हा सायली सांगते की मधुभाऊ थोडं धीर ठेवा अर्जुन सर सर्वांच्या समोर सत्य घेऊन येते माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे तर तिथे आता सायलीने मधुभाऊना आधीच सावध केलेलं असतं परंतु सायलीचा इशारा अजून देखील मधुभाऊना कळालेला नसतो तर त्याचनंतर आता तो लाचखोर जज ज्यावेळी आता कोर्टात हजर होतो त्याचनंतर कोर्ट कारवाईला सुरुवात झालेली असते तर ते जे सांगतात की अर्जुन सुभेदार तुम्ही कार्यवाहीला सुरुवात करावी नाही म्हणजे तुम्ही स्वतःच कोर्टाकडून एक दिवस मागून घेतला होता आणि सहा तासांचा वेळ तुम्हाला कोर्टाने दिला देखील होता आता त्या सहा तासांमध्ये तुम्हाला जर काही पुरावा मिळालाच असेल तर तुम्ही आता साक्षी शिकरे या त्याच खुनाच्या रात्री आश्रमामध्ये हजर होत्या हे तुम्हाला आता सिद्ध करवून दाखवावं लागेल अर्जुन आता सर्व काही माहिती काढलेली असते व त्याचबरोबर पुरावा देखील तयार ठेवलेला असतो अर्जुन तिथे आता म्हणतो की मिलट मला साक्षी शिखरे यांना कडघरात बोलावण्याची परवानगी हवी आहे कारण मला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत तर तिथेच आता साक्षी ज्यावेळी कोटघरात उभी राहते तेव्हा ति अर्जुन तिथे आता पहिला प्रश्न साक्षीला विचारतो की मला सांगा की तुमच्या आउटफिटचा ब्रँड काय आहे सर्वच जण तिथे आता चकित होतात तर पवार वकील ऑब्जेक्शन घेतात व म्हणतात की मिलॉड आम्ही माझ्या आशिलाला काहीही प्रश्न अर्जुन सुभेदार विचारत आहेत तेव्हा अर्जुन तिथे आता सांगतो की नाही खरं तर या केस संदर्भातच मी प्रश्न विचारतो आहे मला सांगा मी साक्षी शिक्रे की तुमच्या आउटफिटचा ब्रँड काय आहे नाही म्हणजे तुम्ही असे स्वतः डिझाईन करून कपडे वापरता तुमचा कोणी डिझाईन वगैरे आहे की काय नाही म्हणजे आता तुम्ही तर द साक्षी शिक्रे आहात ना तुम्ही ब्रँडेडच आउटफिट वापरणार म्हणूनच प्रश्न विचारतो आहे साक्षीला देखील आता तिथे कळत नसतं तेव्हा साक्षी स्वतःच्या तोंडून सांगते की हो मी प्रीती ब्युटीच्या ब्रँडचेच कपडे वापरते म्हणजे मी स्वतः ते कपडे डिझाईन करून घेते अर्जुने साक्षी नावाचा मासा आता गळाला अडकावलेला असतो त्याचनंतर अर्जुन पुढे आता तिथे साक्षीला विचारतो की बरं तुम्ही बद्दल बोललात आता तुम्ही पर्स कोणत्या ब्रँडचे वापरता ते जरा सांगू शकाल का कोर्टाला तेव्हा ते 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 साक्षी तिथे चिडूनच म्हणते की हे तुमचं नक्की काय चाललं आहे तुम्हाला इथे माझे आउटफिट कोणते मी कोणत्या ब्रँडचे कपडे वापरते मी कोणत्या ब्रँडचे पर्स वापरते हे विचारायला सांगितलं आहे का तेव्हा अर्जुन चिडतो आणि सांगतो की साक्षीकडे जी प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांचीच फक्त उत्तरं द्या आणि मला माहिती आहे की माझ्या या प्रश्नांवरती तुमचे पवार वकील ऑब्जेक्शन घेतील परंतु हे प्रश्न तितकेच महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी त्यामुळे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं कोर्टाला द्यावीच लागतील त्याच नंतर साक्षी तिथे आता ती कोणत्या पर्सच्या ब्रँडची प्रस वापरते हे सर्व काही सांगून टाकते अर्जुन तिथे आता हसतो आणि तो म्हणतो की मी लॉर्ड तुम्ही स्वतःच्या कानाने ऐकलं आहे व डोळ्याने देखील पाहिलं आहे की साक्षी शिकरे यांनी स्वतः सांगितलं आहे की त्या प्रीती ब्युटीचे डिझाईन केलेले कपडेच वापरतात आणि जे त्यांनी पर्सच्या ब्रँडचं नाव सांगितलं आहे ते सुद्धा तुम्ही स्वतः ऐकलं आहे माझ्याकडे साक्षी शेकरे यांच्या विरोधात एक कोर्टात सादर करण्यासाठी पुरावा आहे तिथे आता साक्षी मैपत हादरवून जातात तर तिथे आता साक्षी अर्जुनकडेच पाहत असते तेव्हा अर्जुन जे लेबल जे आउटफिटचं लेबल त्याला मिळालेला असतो पुरावा तो तिथे आता कोर्टात हजर करतो आणि तो सांगतो की ज्यावेळी आश्रमात आम्हाला जाण्याचा वेळ मिळाला होता त्याचवेळेस आश्रमात हे आम्हाला सापडलं होतं याचा अर्थ असाच होतो लॉर्ड की या दोन पुराव्यांच्या आधारावरती मी हे सिद्ध करून दाखवतो की साक्षी शिकरे खुनाच्या रात्री त्याच आश्रमात होत्या आ त्या आता पवार वकील उठतात आणि म्हणतात की माझा अर्जुन सुभेदारांना प्रश्न आहे की हे साक्षी शिकरेचंच आहे हे कशावरून तेव्हा अर्जुन हसून उत्तर देतो की पवार वकील अहो आश्रम होतं ते आश्रमात राहणारे निराधार होते ज्यांचे नाही त्यांना मधुभाऊ सांभाळत होते अहो त्यांच्या एका टाइमिंगच्या जेवणाचा अन्न मिळालं तर रात्री जेवायला काय असेल याचा प्रश्न होता, या या होता। आणि ती लोक इतक्या मोठ्या ब्रँडचे आउटफिट वापरतील असं तुम्हाला वाटतं का आणि आता स्वतः तुम्ही सर्वांनीच स्वतःच्या कानाने ऐकलं आहे की साक्षी शिकरे यांनी स्वतः प्रीती ब्युटीकचं नाव घेतलं आहे त्या त्याच आउटफिट जे डिझाईन केलेले कपडे असतात तेच वापरतात हे सगळं काही त्यांनी स्वतः सांगितलं आहे याचा अर्थ असाच होतो मिळाड की साक्षी शिकरे खुनाच्या रात्री आश्रमातच होत्या आणि मी हे आता सिद्ध करून दाखवलं आहे मी तुम्हाला म्हणालो होतो की आश्रमात खुनाच्या रात्रीचे असे अनेक पुरावे दडलेले आहेत जे की शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल पोलिसांनी ते शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना काही पुरावे भेटले नाहीत तेव्हा तिथे आता पवार वकील ऑब्जेक्शन घेतात व अर्जुनवरतीच आरोप ढकलतात ते म्हणतात की अर्जुन सुभेदार कशावरून हे पुरावे तुम्ही क्रिएट केलेले नसावेत हे पुरावे तुम्हाला स्वतःला सापडले आहेत हे कसं काय सिद्ध करू शकाल तुम्ही तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की आजपर्यंत एकही केस एक 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 मी हरलेलो नाही आहे आणि ज्या केसेस जिंकलेलो आहे ना तिथे फक्त आणि फक्त सत्याचाच विजय झाला आहे मला पुरावे क्रिएट करत बसायची गरज नाही आहे हां आता तुमच्या आशिलाला तुमच्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी तुम्ही माझ्यावरती आरोप करताय हे मी मान्य करतो परंतु आमच्यासोबत स्वतः इन्स्पेक्टर व दोन हवालदार होते हवी तर तुम्ही त्यांची स्टेटमेंट घेऊ शकता एक हवालदार आमच्यासोबत आश्रमातच होता आणि आम्ही कोणतेही पुरावे क्रिएट केलेले नाही आहेत त्याचनंतर नंतर कोर्टात अर्जुन आता ते इन्स्पेक्टरला बोलावून प्रश्न विचारतो तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की हो माझ्या डोळ्यांदेखतच या तिघांनीही पुरावे शोधायला सुरुवात केली होती आणि जे जे पुरावे त्यांना सापडले होते ते आम्ही दिलेले एव्हिडन्स बॉक्समध्ये त्यांनी ठेवले होते त्यांनी कोणताही पुरावा क्रिएट केलेला नाहीये आता तिथे सत्याचा खुलासा झालेला असतो साक्षी पुरती अडकलेली असते आणि जो लाचखोर जज असतो जो महिपतच्या बाजूने निर्णय देणारा असतो त्याला देखील आता अर्जुने दाखवलेले पुराव्यानुसार तो निर्णय बदलावा लागणार असतो अर्जुन तिथे आता कोर्टाला सांगतो की मिलॉड तुम्ही मला वेळ दिला होता आणि मी आता कोर्टात हे सिद्ध करून दाखवलं आहे की साक्षी खुणाच्या रात्री त्याच आश्रमात होत्या आता सर्वस्वी तुमचा निर्णय आहे मी तुम्हाला म्हणालो होतो की जर मी आश्रमात गेल्यानंतर साक्षी शिकरे यांच्या विरोधात एकही पुरावा नाही शोधू शकलो तर मग मात्र तुम्ही द्याल तो निर्णय मला मान्य असेल परंतु मी स्वतः ते पुरावे शोधून काढले आहेत आता तुम्हाला निर्णय बदलावाच लागेल आणि हे मी नाही तर कायदा सांगतोय अर्जुन आता पुरता जजला देखील हादरवून सोडलेला असतो तर थोडा वेळानंतर की सुरुवातीला कोर्टाने निर्णय जाहीर केला होता की ते आश्रम महिपत यांना करण्याची परवानगी देत आहेत परंतु अर्जुन सुभेदार यांनी पुरावे शोधण्यासाठी काही वेळ मागितला होता आणि कोर्टाने त्यांना सहा तासांचा वेळ देखील दिला होता व अर्जुन सुभेदार यांनी म्हटल्याप्रमाणे साक्षी शिकरे खुनाच्या रात्री त्याच आश्रमात होत्या हे त्यांनी आता सिद्ध करून दाखवलं आहे फक्त एवढंच नाही तर तसा पुरावा देखील अर्जुन सुभेदारांनी कोर्टात हजर केला आहे त्याचबरोबर हवालदार व इन्स्पेक्टर यांचे साक्षी आपण सर्वांनीच ऐकले आहे त्यामुळे हे आश्रम कदापि पाडलं जाऊ शकत नाही आणि जोपर्यंत आता हे आश्रम महिपत शिखरे यांच्या जवळ आहे तोपर्यंत कोर्ट आश्रम पाडण्याची परवानगी अजिबात देत नाही आता या केसचा जो काही निकाल लागेल जोपर्यंत खरा खुनी सर्वांच्या समोर येत नाही तोपर्यंत हे आश्रमाला धक्काही लागू शकत नाही हे आश्रम अजिबात नेस्तनाभूत करायचं नाही असा तिथे आता कोर्टाने निर्णय जाहीर केलेला असतो अर्जुनने सत्याचा विजय करून दिलेला असतो सायली मधुभाऊ कुसुमताई आता खूपच खुश असतात मधुभाऊ हात सोडून अर्जुनला म्हणतात की बापू तुम्ही चमत्कार घडवला तो मी तर आशाच सोडली होती की ते आश्रम मला परत मिळेल असं मला वाटत नव्हतं मला सतत भीती वाटायची की मी हे आश्रम पडण्याआधी मेलेलो बरं कारण मला माझ्या मुलांची काळजी वाटायची मला वाटायचं की माझी अनाथ मुलं रस्त्यावरती येतील आणि सायली कुसुम या दोघी त्या मुलांचा सा सांभाळ कशा करणार होत्या परंतु ते आश्रम वाचलं तर त्या मुलांच्या राहण्याची सोय होईल आणि आज तुमच्यामुळे ते आश्रम वाटला वा वाचला आहे जावईबापू खरंच तुमचे आभार असं म्हणत मधुबाऊ हात जोडत असतात अर्जुन तिथे आता सांगतो की नाही मधुभाऊ तुम्ही माझ्यासमोर हात असे नका जोडू हे तर माझं कर्तव्य होतं ना मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ही केस हे केस आपण नक्की जिंकू परंतु हे सगळं तुमच्या लेकीमुळं घडलं आहे तेव्हा मधुभाऊ विचारतात की साऊमुळे परंतु कसं काय तेव्हा अर्जुन सांगतो की हो तुमच्या सावूमुळेच घडलं आहे आम्ही आश्रमात पुरावा शोधत होतो ना त्यावेळी सायलीला एका खाचेमध्येच हे लेबल सापडलं होतं की जे साक्षीच्या आउटपिटचं होतं व त्याचनंतर आम्ही दुसऱ्या पुराव्यांची शोधाशोध करायला गेल्यानंतर चैतन्याला साक्षी ज्या पर्स म्हणजे ज्या ब्रँडची पर्स वापरते त्याचंही लेबल तिथेच सापडलं होतं आणि हे सगळं आता तुमच्या साऊमुळेच घडलं आहे आज तुमचा आश्रम साऊमुळेच वाचला आहे असं अर्जुने तिथे आता खुलासा केल्यानंतर मधुवाऊ सायलीला म्हणतात की साऊ बाळा अगं तू जे बोललीस ते खरं करून दाखवलं आपला आश्रम तू वाचवलंस तेव्हा सायली सांगते की मी नाही मधुभाऊ आपला आश्रम अर्जुन सरांनी वाचवला आहे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की असे खचून जाऊ नका आम आपण लढूयात आणि तुम्हीच शिकवलं आहे ना की रडायचं नाही तर लढायचं शेवटी विजय सत्याचाच झाला मधुभाऊ आणि इथून विजय सत्याचाच होणार आहे आज तुम्ही बघितलं ना की साक्षी शिकरेला पोलिसांनी आता कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे आता साक्षी बरोबर अडकले आहे दो दिवस दूर नाही अर्जुन सर तुम्हाला लवकरात लवकर आता बाहेर काढतील तर अर्जुन तिथे हो आता मधुभाऊना सांगतो की हो मधुभाऊ तुम्ही अजिबात आता काळजी करू नका आता तुमच्या सुटकेची वेळ आली आहे आणि साक्षीचा लवकरच आता पर्दाफाश होईल फक्त काही वेळ तुम्हाला त्या जेलमध्ये राहावं लागणार आहे तेव्हा तिथे आता मधुभाऊ सांगतात की बापू मी ज्या गोष्टीची आशा सोडली होती तीच गोष्ट तुम्ही चमत्कार घडवून मला परत मिळवून दिली आता मी तुमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवतो की मला तुम्ही या खुनाच्या केस मधून नक्की बाहेर काढाल मी खरंच सा, माझी सावना खूप नशीबवान आहे की तुमच्यासारखा तिला मिळाला असे सुखाने संसार करा असं मधभाऊ तिथे आता सायली अर्जुनला आशीर्वाद देतात सायले अर्जुन दोघेही मधुबाहुंचा आशीर्वाद घेतात त्याचनंतर नंतर हो आता तेथून निघून जातात शेवटी अर्जुने सत्याचा विजय कळवलेला असतो व सायली अर्जुनवरती खूप खुश